माझी त्यांना कळकळीची विनंती की कुणीही घरी न बसता या मोर्चामध्ये सामील व्हा, कारण इथं येणारे सुद्धा त्यांना सुद्धा मुलं लेकरं बाळ आहेत, ते सुद्धा स्वतः संसाराचा त्याग करून इथपर्यंत आलेत, आणि सर्वांनी तर या, कारण आता नाही तर परत कधीच नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे पाटील यांची दिंडी यात्रा अखेर आज पुण्यात दाखल झालेली आहे. या यात्रेमध्ये आपल्या सोबत आहेत आज चांदा चौकशी आणि करामती ह्याच्यातले गणा पैलवान आहेत. त्यांच्या आज प्रतिक्रिया जाणून नमस्कार. सर्वप्रथम मला एक सांगायचं की आपलं जीवन हे रडत पडत गेलं, पण आपल्या सर्वांनाच मला मराठी बांधवांना सांगायचं की माझी त्यांना कळकळीची विनंती की कुणीही घरी न बसता या मोर्चामध्ये सामील व्हा, कारण इथं येणारे सुद्धा त्यांना सुद्धा मुलं लेकरं बाळ आहेत, ते सुद्धा स्वतः संसाराचा त्याग करून इथपर्यंत आलेत, आणि सर्वांनी तर या, कारण आता नाही तर परत कधीच नाही. पुढील रणनीती काय असणार? आता पुढील रणनीती आपले जरांगे साहेब आहेत, ते ठरवतील. आम्ही फक्त त्यांच्या पाठीमागं सपोर्ट करणार आहे त्यांना. बाकी दुसरी आमची रणनीती काहीच नाही, ते सांगतील तीच आमची रणनीती. आमची वैयक्तिक स्वतःचं का असं काहीच नाही. मराठा आरक्षण बद्दल म्हणून मला एकच सांगायचं सरकारला की लवकरात लवकर आरक्षण द्या, हे आमचीच नाही आहे, तर सर्वच महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वच बांधवांची अपेक्षा आहे की लवकरात लवकर महाराष्ट्र आरक्षण मिळावं, आणि ही कळकळीची विनंती आहे की लवकर द्यावं. फार वेळ झाला आणि जास्त अंतही पाहू नये मराठी बांधवांचा, एवढंच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू. आरक्षण मिळेल 100% मिळेल आरक्षण, एवढं प्रयत्न चालू आहे, 100% आरक्षण मिळेल आणि सरकारला द्यावंच लागेल. नाही, एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असताना सुद्धा आरक्षण भेटलं जात नाही. भेटल नाही नाही असं काही नाही, थोडं त्यांच्याही पातळीवरती काय अडचणी असतील, पण नक्कीच ते एवढा मोर्चाची लोक आहेत, एवढा सगळ्यांना मॉब आहे, लक्षात घेतील सगळे आणि देतील. मुख्यमंत्री असले उपमुख्यमंत्री असले ते सुद्धा आपलेच आहेत ना, लोकांचे नाही आहेत, ते जो देतील नक्कीच विचार करत असतील. त्यांच्या पातळीवर त्यांचं काम चालूच आहे, आपल्या पातळीवर आपलं काम चालू ठेवायचं. म्हणजे यंदाची 26 जानेवारी ही तुमची मुंबईमध्येच गोड या यंदा 26 जानेवारी मुंबईमध्येच आणि गोड होणार, गुलाल घेऊनच माघार येणार. पहिल्या दिवसापासून तुम्ही हो पहिल्या दिवसापासून